आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला जरा पैसे दे ना. पगार नाही झालाय माझा अजून. बँकेतून काढून दे ना. बँकेतून कसं देऊ, जेमतेम पगार मिळतो मला, बँकेत कसं ठेवणार मी पैसे. माझ्याशी खोटं बोलतेस तू. ओ काय झालं, कशाला ओरडताय. मला माहितीये रुद्रच्या काकांनी तुझ्या नावावर खूप पैसे ठेवलेत. ते कागद पैसे ते शेअर्स काय म्हणतात ते बरोबर आहे ना. तुला कोणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये. आहेत की नाही ते सांग. गौरी हे बघ तुला आई बाबाची शपथ आहे, खरं बोल. ए बोल ना लवकर. हे बघ गौरी तुला बिट्टीची शपथ आहे, खरं खरं सांग. हो केलेत त्यांनी माझ्या नावावर, पण मी नाही घेणार आहे ते. माझा काही अधिकार नाहीये त्याच्यावर. हो म्हणजे पैसे आहेत हिच्या नावावर करोडो रुपये. पैसे आहेत मामा. पण माझं समजलं समजलं, तुझा अधिकार नाहीये. तुझा अधिकार नसला ना तरी आम्ही दाखवू ना अधिकार. शेवटी तुझे मामा मामी आहोत आम्ही. हा आणि एवढं लहानपणापासून तुला सांभाळलंय त्या बदल्यात आम्हाला काहीतरी मिळायला हवं की नको. हा काय हो मी विचारल्याशिवाय काही सांगायचं नाही असं ठरवलंयस का तू. ए बोल ना गौरीची काय म्हणाले आणि तू काय म्हणालास. मग तुम्ही दोघं एकमेकांना काय म्हणालात सांग ना. बोलणं झाल्यावर हक केलं का हे रुद्र सांग ना. ए तू लाजतोयस का लपवतोयस रुद्र. नाही हे बघ मी तुला सगळं सांगतो, तू मला पण सगळं सांगायचं. मैत्री तशी चिटिंग नाही करायची रे. तू समोर बघून गाडी चालव. तू गाडी सोड रे. तुमच्या प्रेमाच्या गाडीने पुढचा गिअर टाकला की नाही सांग. बोल ना रुद्र काय मग लॉंग ड्राइव्हर कुठे जाताय सांग ना लवकर. माझ्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्यात. एक मिनिट तू हे मुद्दाम करतोयस का माझी एक्साइटमेंट वाढावी म्हणून. अरे पण माझी एक्साइटमेंट ऑलरेडी मॅक्स लेवलला आहे. तू सांग तू आधी बोललास का त्या बोलल्या. हा आणि अंगठी दिलीस का रुद्र. तू असं नाही ऐकायचंस. बायरी काय करतोयस तू. तू ये बायरी. काय चाललंय तुझं, काय करतोयस तू. तुमच्या प्रेमात सगळ्यात मोठा वाटा माझा आहे, त्यामुळे मला पूर्ण हक्क आहे सगळं ऐकायचा. सांग ना. हे बघ पुष्पा नीट ऐक. ह्या पुढे गौरीजींशी ह्या विषयावर किंवा माझ्याशी गौरीजींबद्दल बोलायचं नाही, कारण माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. मला यावर कुठलीही चर्चा नको आहे. अरे पण काय झालं. काही नाही रुद्र. हे बघ काहीतरी गैरसमज झाला असेल, मी बोलून बघू गौरीजींशी. अजिबात नाही, त्यांच्या मनात जे असेल ते करू दे त्यांना. आता त्यांना काही विचारायचं नाही किंवा काही बोलायचंही नाही, कारण माझ्या बाजूने मी हा विषय इथेच थांबवत आहे. कळलं तुला.
तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोरही नको असेल तर तसं सांगा. लोक माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करतील, नको नको ते बोलतील, अशी वेळ येऊ देऊ नका प्लीज. मी जरा जास्तच बोलले का रुद्र सरांना? गौरी ते जर काय ग गौरी कुठे हरवली आहेस? काही नाही. हो मग एवढा कसला विचार करतेस? नाही कसला नाही. बर मला कळलं तू आज ऑफिस मध्ये गेली होतीस. ए सहज गेली होतीस की काही विशेष काम होत रुद्र भाऊजींकडे? तू आता मला पण सांगणार नाहीयेस का? ठीक आहे बाबा आता काय, आता तू माझी मैत्रीण आहेस म्हटल्यावर चालतायत तुझे नखरे. ए पण एकदा लग्न झालं ना की मी तुझी मोठी जाऊ होणार आहे, मग बघते कशी नखरे करतेस ते. काय चांगला जाच करे ना तुझा. काय झालं गौरी? अगं मी फक्त मस्करी केली तुझी. आणि गौरी काहीही झालं ना तरी माझ्यासाठी कायम तू माझी मैत्रीणच राहणार आहेस. मग आता तुझ्या मैत्रिणीला नाही सांगणार का काय झालं? ए काय बोलणं झालं तुमच्यात? काहीच नाही. म्हणजे? म्हणजे भेट नाही झाली. भेट नाही झाली? कमल आहे कुठे गेले रुद्र भाऊजी? फोन केलास का तू त्यांना? श्वेताताई ते बिट्टीने काहीच खाल्लं नाहीये ना सकाळपासून, भूक लागली असेल तिला. मी आले जा. हिला काय झालं अचानक? आय कांट बिलीव्ह तुझ्या घरची मेड तुला असं बोलून गेली. हिम्मत कशी झाली तिची? तुझ्या घरचे काही बोलत नाहीत का त्या एरोगंट मेडला? युजलेस. हाऊ कुड शी? लायकी तरी आहे का तिची? तुला सांगतोय सगळं माझ्या बाबांमुळे झालंय. म्हणजे? तिला पैशांमुळे तो माझा आलाय, नाहीतर मला सांग कुठली मुलकरीण असं बोलते. कुठले पैसे? विचारू नको, ते आठवलं ना तरी डोकं फिरतं माझं. कोणते पैसे? कुणाचे पैसे? अरे तुम्ही सांग ना. माझ्या बाबांनी त्या मेडला आणि तिच्या मुलीला 5% शेअर दिलेत. व्हॉट? त्या मोलकर्णीला राजन सरांनी एवढा हिस्सा दिला? हो. आणि हे सगळे त्या रुद्रमुळे झाले. त्याला खूप कुळका आहे ना तिचा, त्याला वाटतं त्यांचं लफडं कोणाला कळत नाही. पण मी डोळे झाकून बसलेलो नाहीये. यु मीन तो आणि गौरी त्यांनी प्लॅन केलाय? ऑफकोर्स, नाहीतर बाबा त्या मेडला एवढे किमती शेअर्स का देतील? रुद्रला आणि तिला अख्खी प्रॉपर्टी खिशात घालायची. तू काहीतरी केलं पाहिजे सुमित, कारण त्या दोघांनी सगळं बळकवलं तर तुझ्या हातात काय उरणार आहे? तुलाही हाकलून देतील ते घरातून. एवढं सोपं आहे का ते?
मी ती वेळ कधीच येऊ देणार नाही. हो पण तूच म्हणतोयस ना की रुद्र तिच्या बरोबर आहे मग. आणि हे तर सगळ्यांना माहितीये की रुद्रने काहीही सांगितलं तरी राजन सर त्याचंच ऐकतात. मला तर भीती वाटते. तुझं ऑफिस, तुझं केबिन, तुझं सगळं काही, हे सगळं तिचं झालं तर? नाही, तिची लायकी आहे काही सगळं घेण्याची. मग तिला तिची लायकी दाखव. या घरात तिचं महत्व वाढण्याआधी तिला या घरातून हकलून दे, नाहीतर ती एखाद दिवस आपली लायकी काढेल. आत्ता काढली तशी. रोहित. कशी आहे? एकदम मस्त. मिस केलं? हो. रोहित, अरे असं अचानक आलास, कळवायचंच तरी. मुद्दाम नाही कळवलं, तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. मग कुठे ते द्या ना. काय ते सरांचं प्राईज? काय ते द्या. चंदूशेठ, सरांचं प्राईज नाही, सरप्राईज. हा हा, तेच ते द्या. अहो, ती अशी कुठली वस्तू नाहीये, सरप्राईज. काय रोहित, पण तू मला तरी इन्फॉर्म करायला हवं होतस ना. आय एम युअर वाईफ ना. हो पण. करेक्ट आहे रोहित, निदान तिला तरी कळवायला हवं होतं. अगर राहून गेलं असेल. प्रवासानं दमून आलाय तो, त्याला जरा आराम करू द्या. रोहित जा रे, जा तू आराम कर, दमला असशील. हो, एक मिनिट. थांबा थांबा थांबा, मी सामान ठेवतो, तुम्ही आराम ठेवा. आपला आराम करा. एक एक मिनिट. बॅग उघडायची. उघड्या ना मग. अरे इथे कशाला, आपल्या रूम मध्ये जाऊयात ना. सुहाब, एक मिनिट. चंदूशेठ, तुम्ही बॅग उघडा. उघडायची ना. नाही नाही नाही, ती नाही, ती नाही, ती नाही, ती नाही. मग कुठलं? ही बॅग उघडायची. हे उघडता? कशी उघडायची? बघून द्या इथे. तुम्हीच उघडा ते, अवघड. चंदूशेठ. हा. सरप्राईज. हे सरप्राईज? हो. आई, हे तुझ्यासाठी आणि बाबांसाठी. मी बाबांना नंतर भेटतो. चंदू शेठ, हे तुमच्यासाठी. हे मला? हो. सरप्राईज. रेवती आंटी, दिस इज फॉर यू. थँक यू. आणि श्वेता बाई, हे तुमच्यासाठी. थँक्यू. मला पण. आणि गौरी, हे तुझ्यासाठी आणि बिट्टीसाठी. रोहित, आर यू मॅड? अरे फक्त घरातल्यांनाच आणायचं होतंस ना, या चीप लोकांसाठी कशाला आणलंस? सोहा, हे पण घरातलेच आहेत ना? नाहीये, ती घरात काम करते आणि त्याचे पैसे घेते, सो ती घरातली नाहीये. रोहित सर बरोबर आहे सुहा मॅडमचं, आम्हाला काही नको. थँक्यू. अगं गौरी, तुला लाख नको असेल ग, पण त्या लहान लेकराचा तो विचार कर.
त्याचा हिरमोड होईल ना. आता त्यांनी एवढ्या प्रेमाने आणले तर ठेव ना. मामी अगं नकोय बिट्टीलाही, देऊन टाक परत. नाही असू दे ना, यांचं मन नको मोडायला. हो की नाही हो? शी सो चीप. अगं असं बोलू नये सोहा, बिट्टीसाठीच आणलंय ना ते. हो अजून स्पॉइल करून ठेवा तिला, द्या ना सगळंच द्या. आज काय हे गिफ्ट हिसकावून घेतलंय, उद्या काय हे घर प्रॉपर्टी सगळंच हिसकावून घे. मग आपण फक्त क्लॅप करत बसूया. सुहाब आई आलोच. या चीप लोकांना अजून किती दिवस आपण आपल्या घरात ठेवणार आहोत की घराचा आश्रम करायचाय. यु नो आश्रमात सुद्धा ना चांगले नाईस पीपल राहतात, पण इथे तर सगळे चोर आहेत चोर. रोहित तू काही बोलणार आहेस की नाही? त्यात तू त्या चोरांसाठी गिफ्ट आणलेत. मला तर खरंच वाटत नाहीये की माझा हसबंड इतका मूर्खपणा करू शकतो. तुला कळतंय का आता त्यांना त्या गोष्टीची हॅबिट होणार, सारखी सारखी गिफ्ट हवी असणार त्यांना. रोहित अरे माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाहीये का तुला? यु आर नॉट इवन लिसनिंग. वाव हे आपले पैसे. ओ माय गॉड, माझा विश्वासच बसत नाहीये माझ्या डोळ्यांवर. हे आपले पैसे. अरे बोल ना. हो आपले पैसे. वाव आणि हे ऍडव्हान्स काय? आपण एक खूप मोठी डील क्रॅक केली, बट एक कंडिशन आहे. आता काय? अगं म्हणजे हा ब्लॅक मनी आपल्याला व्हाईट दाखवायचा. ओ इतकंच ना? देन नो प्रॉब्लेम. आय न्यू इट, तुला माझं हे डिसिजन आवडेल. ऑफकोर्स डार्लिंग, आय एम सो प्राऊड ऑफ यू. यु नो रोहित, डॅड सोबत राहू ना तू पण पक्का बिझनेसमॅन झालाय. आय एम रिअली रिअली हॅपी. अच्छा? येस आय एम सो सो हॅपी. थँक यू सो मच. वेलकम माय हार्ट. गौरी काय करणार? हे असं परक्या घरी राहिलं ना की मग ऐकूनच घ्यावं लागतं. म्हणूनच माणसाने आपल्या स्वतःच्या घरी राहावं आपल्या माणसांमध्ये. मग ते कसं का असेना? आपण भलं, आपला संसार भला, आपली माणसं भली. हो की नाही? गौरी चुकीचं बोलतेय का मी काही?
आता असंही तुला बाहेरवर शोधावंच लागेल. तुझा नवरा आला की तू निघावंच लागणार.